विलासराव देशमुख यांचे दोन्ही सुपुत्र सध्या विधानसभेच्या आखाड्यात उतरलेले दिसतायत. लातूर शहर मधून अमित देशमुख तर लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारासाठी सिने अभिनेते रितेश देशमुख हे प्रचारात सहभागी होताना दिसतायत. रितेश देशमुख पहिल्यांदा राजकीय भाषण करताना दिसतायत. त्यांना पाहण्यासाठी सध्या तरुणाईची मोठी गर्दी पाहायला मिळतेय. कृपया 21 तारखेला तुम्ही जा, आपल्या घरातल्या सर्व लोकांना घेऊन जा. तुमचे मित्र असतील मित्रांना सांगा, पाहुणे असतील पाहुण्यांना सांगा, ओळखीचे असतील सगळ्यांना सांगा, मतदान झालं का विचारा. नक्की मतदान करा. महाराष्ट्रात नंबर 1 ची लीड लागली पाहिजे या सीटला. मतदान टक्के सर्वात जास्त कुठल्या सीटला लागलेलं आहे, कुठल्या सीटला लाभलेलं आहे, लातूर ग्रामीण मधून लागलेलं आहे अशी ओळख झाली पाहिजे. जितके जास्त मतांनी तुम्ही विजयी कराल तेवढाच मोठा तुमचा हा धीरज होईल. धीरज मी नेहमी म्हणतो की बाबा साहेबांना आपण आदराने पाहतो. आदरणीय साहेब त्यांनी केलेलं काम हे तर आहेच, पण हा हा आपला पट्टा आहे. म्हणून इथं प्रत्येक जे तरुण तरुणाच्या चेहऱ्याची रोशनी मला दिसते, त्या चेहऱ्यावरती एक हास्य आहे, स्माईल आहे, जोश आहे. तुम्ही प्रत्येकाने असं मतदान करा की धीरज आमदार नाही, तुम्ही स्वतः आमदार आहात. म्हणून तुम्ही त्यांच्या पाठीमागे राहू द्या, कारण धीरजचा हात भारी. धीरजला तुमची साथ भारी. बाकी सगळे उमेदवारांचा विचार करूच नका, हा आपला धीरजच लाय भारी.